पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत मंगेश ससाणे आणि मंगेश ससाणेंनी आता मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगेंच्या पाठीशी नेमकं कोण आहे याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं ससाणेंनी मत व्यक्त केलंय. तर ओबीसी आरक्षण टिकावं यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ॲडव्होकेट मंगेश ससाणे ओबीसी बचाव आरक्षणासाठी मागील 9 दिवसांपासून उपोषण करतायत. ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ ज्यामध्ये सरकारमधील काही नेते आहेत आणि त्याचबरोबर विरोधी पक्षातील देखील काही या शिष्टमंडळाकडून या ठिकाणी भेट दिली जाणार आहे. या भेटीची वेळ संध्याकाळी 4:30-5 पर्यंत असेल असं सांगण्यात येत आहे. जे शिष्टमंडळ येणार आहे त्यांच्याकडून तुम्हाला किती अपेक्षा आहे आणि नक्की कोणत्या अपेक्षा आहेत? जे शिष्टमंडळ येणार आहे त्यांची हे सर्व शिष्टमंडळ काल सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित होतं. त्याच्यामध्ये आमचे पण सहकारी होते, आमचे सगळे ओबीसी नेते होते. आमच्या मुख्य मागणी सगळे सोयरेच्या अधिसूचनेबाबत जे आहे की ती होऊ नये आणि बाकी ज्या इतर मागण्या आहेत की आधार कार्ड लिंक, जनगणना, त्याच्यानंतर होस्टेल्स, महाज्योती, याबाबत काल सरकारने मुख्यमंत्री असतील उपमुख्य यांनी अत्यंत गांभीर्याने प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा केलेली आहे आणि आमचे जे कन्सर्न्स आहे तर त्याचा त्यांनी कॉग्निझन्स घेतलेला आहे, दखल घेतलेली आहे. तर आम्ही आशावादी आहोत की आमचे जे प्रश्न आहेत याबाबत आम्हाला सरकार मुख्य जो प्रश्न आहे तो सगळे सोयरे ही अधिसूचना मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची रद्द करणं, तर त्याबद्दल तुम्हाला अपेक्षा आहे? हा नक्कीच, त्याबद्दलच आमची मुख्य मागणी आणि हा मुख्य असंतोष त्याचबाबत आहे की अशा प्रकारचा जर शब्द ओबीसीच्या दाखले द्यायच्या कायद्यात जर टाकला गेला तर 1 ते 2 महिन्यामध्ये ओबीसीचं आरक्षण हे संपुष्टात येईल. रांगेंच्या पाठीमागं कोणी आहे असं तुम्हाला म्हणायचंय? हा नक्कीच, कारण नाही आता ते त्याचा शोध घेतला पाहिला. आता ती SIT ठरवल कुठे गेली SIT? खरंच सर्वांनी मराठा समाज असेल, ओबीसी असतील किंवा हे सगळं बिघडवणारा जो व्यक्ती असेल त्यांनी एक सत्सद्विवेक बुद्धी वापरून खरं विचार केला पाहिजे की आपण नक्की महाराष्ट्राचं काय चित्र निर्माण करतोय, मोठा भाऊ लहान भावाला काय वागणूक देतोय. कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.